हॉटेल मामा सावजी गडचिरोली, मनपसंत, चविष्ट आणि स्वस्त फक्त हॉटेल मामा सावजी। नागपूरच्या राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे विभाजन करून चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यासाठी स्वतंत्ररित्या गडचिरोलीत निर्माण करण्यात आलेल्या गोंडवाना विद्यापीठाची अधिसभा कुलगुरू डॉक्टर नामदेव कल्याणकर यांच्या प्रमुख उपस्थितीत गुरुवारी रात्री उशिरापर्यंत पार पडली। या सभेत अनेक सिनेट सदस्यांनी विद्यापीठाने खरेदी केलेल्या जमिनीच्या गैरव्यवहाराच्या मुद्द्यावर आक्षेप घेत रान उठवले। या मुद्द्यावर या आधी सभेत जमीन खरेदीच्या गैरव्यवहार प्रकरणावर बराच वेळ चर्चा झाल्यामुळे ही सभा लांबली होती, त्यामुळे जमीन खरेदी गैरव्यवहाराची चौकशी आता 5 सदस्यीय समितीमार्फत करण्यात येणार आहे। विद्यापीठ प्रशासनाने विद्यापीठ इमारत व इतर विकासात्मक कामे करण्यासाठी आरमोरी मार्गावरील अडपल्ली नजीक 4.15 हेक्टर जमीन खरेदी केली। या खरेदीवर काही सिनेट सदस्य तथा व्यवस्थापन मंडळातील सदस्यांचा आक्षेप आहे। या जमीन खरेदीत मोठा आर्थिक गैरव्यवहार झाल्याचा आरोप केला जात आहे। महामार्गालगतच्या व दूरच्या जमिनीला सारखाच भाव देण्यात आल्याचे मुख्य कारण आहे। रस्त्यालगतची जमीन व त्याच्या मागील जमिनीचा भाव सारखाच कसा काय असू शकतो असा प्रश्न सिनेट सदस्य प्राध्यापक प्रमोद शंभरकर यांच्यासह शिक्षण मंच व अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या अनेक सिनेट सदस्यांनी या अधिसभेत उपस्थित केला। दरम्यान या मुद्द्यावर बरीच चर्चा झाल्यानंतर संपूर्ण प्रकरणाची चौकशी करण्यासाठी 5 सदस्यीय समिती गठीत करण्यात आली। या समितीमध्ये गडचिरोली विधानसभा मतदारसंघाचे आमदार डॉक्टर देवराव होळी, सिनेट सदस्य डॉक्टर प्रमोद शंभरकर, गोविंद सारडा, देवेश कांबळे व अजय बदकंबार यांचा समावेश करण्यात आला आहे। आता ही समिती जमीन खरेदी प्रकरणाची संपूर्ण चौकशी करून विद्यापीठाला आपला अहवाल सादर करणार आहे। ब्युरो रिपोर्ट, जय विदर्भ न्यूज, गडचिरोली।